नमस्कार, शिवसेनेत मोठी इनकमिंग, शिंदे गटाला मोठा धक्का, शिवसैनिकांवर माझा विश्वास असून येथून पुढची प्रत्येक लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि तेही मर्दासारखी, असे म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पक्ष अडचणीत असताना आता सिन्नरमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू तथा सोमठाणचे सरपंच भारत कोकाटे तसेच सोनांबे येथील सरपंच डॉक्टर रवींद्र पवार यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच राज्याच्या अनेक भागातून स्थानिक पातळीवर शिवसेनेत मोठी इनकमिंग वाढताना दिसत आहे. त्यामुळेच शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. एकीकडे सदस्य नोंदणीला वाढता प्रतिसाद आणि दुसरीकडे पक्षामध्ये होत असलेले प्रवेश यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. शिवसेनेतील आमदार आणि खासदार शिवसेनेत बंड करत शिंदे गटात दाखल झाले असले तरी स्थानिक पातळीवरील शिवसैनिक हा शिवसेने मागे खंबीरपणे उभा असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच शिंदे गटासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो आपली रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.